नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे. आजचे 12 राशीचे राशी भविष्य. मेष राशी. आज या राशीच्या लोकांनी जपून काम करावे लागेल. आज तुमच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो. तुम्हाला कौटुंबिक आधाराची कमतरता भासू शकते. अनावश्यक तणाव राहील. भविष्याबाबत शंका असतील. दुपारनंतर आवक राहील आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुम्हाला नवीन कामही मिळू शकते. संध्याकाळी चिंता वाढेल आणि विरोधकही तुम्हाला त्रास देतील. कामाबद्दल उदासीनता जाणवेल. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी आज तुमचं मन रमणार नाही. अनेक गोष्टींचा विचार तुमच्या मनात सतत तुम्हाला त्रास देत राहील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गातील लोकांना लवकरच नवीन ऑर्डर मिळू शकतं. मित्राच्या मदतीने तुमचं काम अधिक सोपं होणार आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज आहार चांगला घ्या. हेल्दी खाण्यावर लक्ष द्या. बाहेरच्या खाण्यामुळे तुमचं पोटही बिघडू शकतं, त्यामुळे सावध राहा. आजचा उपाय, आज संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ करा. वृषभ राशी. आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला यश मिळेल. उत्पन्न वाढेल आणि मित्रांच्या भेटीगाठी होतील. सहकार्य मिळेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. आवश्यक प्रवास होऊ शकतात. बेरोजगारांना संधी मिळेल. व्यवसायात तेजी येईल. राजकारण्यांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आजचा दिवस तुमच्यासाठी सावधानतेचा असणार आहे. ऑफिसमध्ये कामाच्या बाबतीत नवीन प्रयोग करू नका. गोंधळात पडू शकता. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारी फार विचारपूर्वक आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमची तब्येत चांगली असेल. फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे तुमचं पोट बिघडू शकतं. आजचा उपाय, आज दुर्गा मंदिरात पांढरी फुले आणि दूध अर्पण करा. मिथुन राशी. आज तुम्हाला जमीन किंवा स्थायी मालमत्तेशी संबंधित व्यय मोठा लाभ मिळवून देऊ शकते. कायदेशीर वाद संपतील. आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे इच्छित काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद वाटेल. राग यशाच्या मार्गात अडथळा ठरेल, त्यामुळे ते टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रांपासून अंतर ठेवू नका आणि सर्वांचा आदर करा. भावांकडून सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आजचा उपाय, आज 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा. कर्क राशी. आज सकाळी या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे आणि जबाबदारीही वाढेल. नवीन मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला सुखद बातमी मिळेल. आळसही राहील. संध्याकाळी लहान विवाद तुमचे मनोबल बिघडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करा. खर्चही वाढेल. उत्पन्न कमी होऊ शकते. वाहनामुळे त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल.
व्यावसायिकांसाठी काय चांगला ठरणार आहे? तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आजचा उपाय, आज दुर्गा मंदिरात मिठाई अर्पण करा. सिंह राशी. आज या राशीच्या लोकांवर शत्रू वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अस्वस्थता राहील आणि कामात अडथळे येतील. उत्पन्न कमकुवत राहील आणि दुखापत होऊ शकते. दुपारपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मग तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल. नोकरीत अधिकारी सहकार्य करतील, मुलांकडूनही सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे. तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील. आजचा उपाय, आज दुर्गा देवीच्या मंदिरात फळे अर्पण करा. कन्या राशी. आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले राहील आणि मुलांचे सहकार्य मिळेल. नवीन कामेही मिळू शकतात. बदली होण्याची शक्यता आहे. योजना यशस्वी होतील आणि प्रतिष्ठाही वाढेल. दुपारनंतर काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळेल. दिवसाचा शेवट चांगला होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरदारांनी आधी काही कामाच्या योजना बनवाव्यात आणि मगच नियोजन सुरू करावं. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात खर्च सामान्य राहिल्याने व्यावसायिक उत्पन्न वाढेल. व्यावसायिक विविध क्षेत्रातून नफा कमावण्यात यशस्वी होतील आणि उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत शोधू शकतील. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवस सामान्य राहील. तरीही आरोग्याबाबत सावध राहा. आजचा उपाय, आज भगवान विष्णूला लाल फुले अर्पण करा. तुला राशी. आज तुम्हाला सकाळी आनंद मिळेल. उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील. तुम्ही मित्रांना भेटाल आणि संपर्कातून फायदा होईल. नवीन लोक भेटतील. संध्याकाळी वाहनांचा त्रास होऊ शकतो. उत्पन्न चांगले राहील आणि संतती आनंद देईल. कुटुंबासोबत राहण्यासाठी वेळ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायातील कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. आजचा उपाय, आज भगवान विष्णूंना मध आणि पाण्याने स्नान करा. वृश्चिक राशी. आज तुम्हाला जास्त राग येईल, यामुळे घरामध्ये नुकसान होईल आणि सामाजिक स्तरावर नुकसान होऊ शकते. दिवसाच्या मध्यात काळजी घ्यावी लागेल. भाडेकरूंकडून अडचणी येऊ शकतात. व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरीत फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. संध्याकाळी थोडी विश्रांती मिळेल आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज तुम्हाला तुमच्या नोकरीत बदल करण्याची शक्यता आहे. एकच काम करून तुम्हाला कंटाळा येईल, त्यामुळे नवीन नोकरीचा शोध घ्यायला सुरुवात करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्हाला कामासंबंधित नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. तसेच तुमच्या पगारात देखील वाढ होऊ शकते. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं मन एखाद्या विचारात फार अस्वस्थ असू शकतं.
तुमच्या मनाला शांत करण्यासाठी धार्मिक ठिकाणाला भेट द्या. आजचा उपाय, आज श्री गणेशाला दूध अर्पण करा. धनुराशी, आज तुमचा प्रभाव कमी होईल आणि विचारांमध्ये नकारात्मकता राहील. जर तुम्ही कोणाच्या विरोधात काही करण्याचा विचार करत असाल तर थांबा, पैज उलटू शकते. अडचणीनंतरच प्रयत्नांना यश मिळेल. त्रास देणाऱ्यांपासून सावध राहा. दुपारपासून उत्पन्नाच्या बाबतीत काही सुधारणा होऊ शकतात. कायमस्वरूपी मालमत्तांच्या बाबतीत बाजू भक्कम राही. कोणाला उधार देऊ नका. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नवीन पद मिळू शकतं आणि तुमच्यावर कामाचा भार सोपावला जाऊ शकतो. यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार राहा. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गाने भूतकाळातील चुकांबद्दल थोडं सावध राहून विचार करा. त्या चुका पुन्हा पुन्हा करण्याची चूक करू नका. तुमचं एखादं मोठं काम आज चुकू शकतं. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका. आजचा उपाय, आज गणपतीला कुंकुमिश्रित पाण्याने स्नान घालावे. मकर राशी, आज घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे तुमच्या अडचणी वाढतील. प्रत्येक कामात संबंधित लोकांचे विचार भावना याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज पैशाचे व्यवहार करताना सावध राहा. तुमच्या चुकीमुळे कामात व्यत्यय येऊ शकतो. तुमच्या भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे समस्या वाढतील. कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांना यश मिळेल. नवीन लोकांचा त्रास होईल आणि तुम्हाला आवडणारी अनेक कामे करावी लागतील. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल याचा सत तुम्ही विचार कराल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल, त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम कमी करावा. आजचा उपाय, आज शिवपार्वतीला लाल फुले अर्पण करा. कुंभ राशी, आज शत्रू शांत होतील आणि नवीन आनंदाची प्राप्ती होईल. कुटुंब आणि मुलांकडून आनंद मिळेल. काही मोठे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आनंददायी काळ असेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात सुधारणा होईल. संध्याकाळी वाहन वापरताना काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो. तो चांगल्या प्रकारे सांभाळणं तुमच्यासाठी एक आव्हान असेल. बाकीच्यांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात आज चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतात. ग्राहकांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुमच्याकडे जेवढे ग्राहक असतील तेवढा तुमचा व्यवसाय उत्तम चालेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आजचा उपाय, आज गायत्री मंत्राचा 5 वेळा जप करा. मीन राशी, आज या राशीच्या लोकांच्या कामात गती येईल आणि प्रभाव वाढेल. असहकार करणारे लोक मैत्रीपूर्ण होतील आणि उत्पन्न वाढेल. योजना यशस्वी होतील आणि योग्य मार्गदर्शनही मिळेल. दुपारनंतर काही अनावश्यक समस्या उद्भवू शकतात. संध्याकाळचा तुमचा वेळ चांगला जाईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन विश्रांती मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर
आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना तुमच्या डोक्याचा खूप वापर करावा लागेल. तुमच्या बुद्धीने तुम्ही अनेक कामं पूर्ण कराल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. आजचा उपाय, आज दुर्गादेवीला तुपाचा दिवा अर्पण करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.